नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहित बंडगर. आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा. महटवाडा वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर नामदार संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या यशापायी बिडकी नेते शिवसेनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. मराठवाड्याचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळाने वॉटर ग्रीड योजनेस मंजुरी दिली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची मंजुरी मिळाल्याची अधिकृत घोषणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. नामदार संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठण तालुक्यापासून या योजनेची सुरुवात होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने गंगापूर, वैजापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर असा टप्प्याटप्प्याने या योजनेचा लाभ मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना मिळणार आहे. याच अनुषंगानं पैठणचे आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संदीपान भुमरे यांच्या अथक प्रयत्नाने ही योजना मंजूर झाली. यामुळे या योजनेचा जल्लोष बिडकी नेते मोठ्या प्रमाणात करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज पेरे व माजी सरपंच व नगरसेवक अशोक धर्मे, विकास गोल्डे, किरण गुजर, अमोल वंजारे, अंकुश जिजा धर्मे, दामू अण्णा दुबे, राजू भाऊगवारे, शशिकांत हिवाळे, सद्दाम इनामदार, मोजन भाई काळे पटेल, संदीप गायकवाड, परशुराम हिवाळे, विजय ठांगे, ऋषी लखाने, दिलीप गरड, निलेश टेके, अमोल कोथिंबिरे, सुजित जाधव, उत्तम धर्मे, बाबू गव्हाणे, माणिक मामा, कांता डोळस, कल्याण शिंदे, प्रवीण काकडे, अमोल हिवाळे, आर्या वंजारे, संदीप डाकेफळे, नितीन जाधव, शुभम भामरे, गोरा खाडे, सोनू देशमाने, याचप्रमाणे सर्व शिवसैनिक व युवा सैनिक या जल्लोषात सामील होते. बिडकींचे पत्रकार किरण आवटे, रवींद्र गायकवाड यावेळी उपस्थित होते. पैठण तालुक्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री यांनी केलेल्या प्रयत्नाला आज यश मिळाले. मराठवाडा ग्रीड योजनेचा मंजुरी मिळाली. तर आपल्यासोबत पैठण तालुक्याचे शिवसेनेचे पैठण तालुका उपाध्यक्ष मनोज पेरे हे आहेत. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, काय प्रतिक्रिया देणार आपण आज जी मंजुरी मिळाली? आपण बऱ्याच दिवसापासून बघत होतो आपल्या पैठण तालुक्यासाठी माननीय संदीपान पाटील भुमरे साहेब हे अहोरात्र प्रयत्न करत होते की आपल्या तालुक्यामध्ये आपलं धरण आपल्या तालुक्यात आहे पण आपल्या पैठण तालुक्यामध्ये पाणी नव्हतं. तर त्यासाठी माननीय संदीपान पाटील भुमरे साहेबांनी माननीय उद्धव साहेब आपले मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडं महाविकास आघाडी यांच्याकडं सांगितलं की बाबा आमच्या तालुक्यात धरण आहे, सर्वप्रथम वॉटर ग्रीड योजना ही मंजूर झाली तर पहिले प्राधान्य आमच्या तालुक्याला देण्यात यावे व साहेबांची जी मागणी होती त्यासाठी मुख्यमंत्री असल महाविकास आघाडी असल यांनी त्यांना पाठिंबा देऊन साहेबांना सांगितलं की सर्वप्रथम योजना होईल वॉटर ग्रीड योजना ती आपल्या तालुक्यात होईल आणि आपल्या तालुक्याचा जो पाण्याचा प्रश्न होता तो आज सुटलेला आहे. यासाठी सर्व शिवसैनिक, सर्व महाविकास आघाडी आम्ही सर्व आज आनंदोत्सव साजरा करत आहोत. यासाठी आम्ही इथं फटाके उडवून पेढे भरून आम्ही तो आनंदोत्सव साजरा केलेला आहे. त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार का? 100% मराठवाड्यामध्ये सर्व जिल्हे असतील सर्व जिल्ह्याला या वॉटर ग्रीड योजनेचा लाभ होणार आहे. पैठण तालुका असल, मराठवाडा असल, सर्व मराठवाड्याला जे तालुके असतील हे तालुके जिल्हे यांना वॉटर ग्रीड योजनेचा फायदा होणार आहे आणि तिथं पाण्याची टंचाई यापुढे भासणार नाही. सरपंच अशोक धर्मे हे सुद्धा आहेत, तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. वॉटर ग्रीड ही योजना जी मंजूर झाली या योजनेविषयी आज पैठण तालुक्यात एकदम आनंदाचं वातावरण आणि उत्साही वातावरण आम्ही आज साजरा केलेलं आहे आणि ही जी योजना आहे ही पूर्ण महाराष्ट्रात होणार असून आणि सर्वात पहिले या आपल्या पैठण तालुक्याला भुमरे साहेबांमुळे मिळाली त्याबद्दल भुमरे साहेबांचं खूप खूप अभिनंदन आम्ही या तालुक्यातर्फे करतो. आणि ही योजनेनं जे आज इथं झालं परत तो गंगापूर, वैजापूर याच्यानंतर त्यांचे पण योजना पूर्ण होणार आहे, सर्व मराठवाड्याचे होणार आहे. त्याच्यामुळं आम्ही खरंच भुमरे साहेबाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आम्ही सर्व भुमरे साहेबाच्या सर्व पाठीशी आहेत एवढं बोलून मी दोन शब्द सांगतो. सर्वप्रथम पैठण तालुक्याच्या सर्व जनतेकडून साहेबांना आणि महाविकास आघाडीला धन्यवाद देतो आणि आज असं वाटतंय की नक्कीच 25 वर्षाचं जे फळ आहे आज पैठण तालुक्याच्या जनतेला भेटलेलं आहे. जी वॉटर ग्रीड योजना होती त्या योजनेमुळं जी डोळे झाकून जी 25 वर्षापासून जी पैठण तालुक्याची जनता आहे साहेबांवर विश्वास करत होती आज नक्कीच साहेबांनी त्या जनतेला आज त्या गोष्टीचं फळ दिलेलं आहे. एवढं बोलून मी साहेबांचं आणि महाविकास आघाडीचं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांना धन्यवाद मानतो. एवढं बोलून मनोज पेरे जोडले गेले होते
आणि सर्व बिडकीनेतील शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि संदीपान भुमरे साहेबांना मिळालेल्या यशाचं तिथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आलं. किरण आवटे, आरबीएम न्यूज सोबत बिडकी. माननीय संदीपान पाटील भुमरे साहेबांचा शिवसेना शिवसेना.